नमस्कार, माझं नाव अंकिता लोखंडे आणि मोबाईल स्लॅम बुक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत आहे भाऊसाहेब शिंदे आणि निमित्त आहे त्यांच्या आगामी चित्रपटाचं. चित्रपटाचं नाव आहे बबन. हाय भाऊसाहेब, कसं वाटतं? एकदम मस्त, आनंदी. म्हणजे ही आमची कॉन्सेप्ट कशी वाटली? म्हणजे आम्ही सेल्फी स्टिकने इंटरव्ह्यू घेतोय तर कसं वाटली कॉन्सेप्ट? कसं, मला मोबाईलचा आणि सगळं एवढा अनुभव नाही पण ती दिसते छान. ओके, थँक्यू सो मच. आता मोबाईल स्लॅमबुकमध्ये मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे त्यांच्याबद्दल, जे जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते तर आम्हाला जरूर कळवा. आणि पहिला प्रश्न आहे, तुमचं पूर्ण नाव? भाऊसाहेब शहाजी शिंदे. आवडती हिरोईन? जुलिएटा मेसिना. ओके, का जुलिएटा मेसिना? म्हणजे असं काय? मी हॉलिवूडचा डिरेक्टर आहे, केलेनी त्यांची फिल्म पाहिली होती द लास्ट राडा, तर त्या फिल्मची ती हिरोईन आहे. मला खडा जेव्हा मी पाहिला, म्हणजे सॉरी, खडाचं जेव्हा प्रेक्षक चालू होतं आणि डिरेक्टरला ज्या त्या भावना पाहिजे होत्या, तर त्या रेफरन्ससाठी मी ती फिल्म पाहिली होती. ओके, म्हणजे तिचा तो इनोसंटपणा तो मला खूप भावला होता. आणि तिची ती डोळ्यातून बोलण्याची जी पद्धत होती ती मला खूप आवडायची, म्हणून मला ती हिरोईन आवडते. ओके, तुमचं आवडतं जेवण? मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी. पहिला टेक कोणता होता? शॉर्ट फिल्म करत होतो मी कम्युनिकेशन स्टडीला असताना, वंचित म्हणून शॉर्ट फिल्म आहे. अच्छा, त्यावेळेस तो पहिला टेक होता. तर मला घाम फुटला होता, डिरेक्टर म्हणलं तर काय घेऊ नका, म्हणजे भाऊरावचीच फिल्म होती घेऊ नको म्हणलं तो करू शकतो. आवडता मराठी चित्रपट? सामना. जर ऍक्टर नसतास तर काय असतास? मी तस्कर असतो. जास्त राग आल्यावर भाऊसाहेब काय करतो? जास्त राग आल्यावर मी तसा, मी जे अबोल असतो आणि जास्त राग आलं मी अजून अबोल होतो. ओके, आणि बोलत नाही, शांत बसतो. जेव्हा टेम्परेचर उतरेल तेव्हाच बोलतात, कारण रागाच्या तडाख्यात काय काय होतं मी काय बोलेन याचा नेम नाही राहत, त्याच्यामुळे मी शांत बसतो. जेव्हा तुझा मूड ऑफ होतो तेव्हा भाऊसाहेब काय करतो? शांतच बसतो, नाही तर मग एखादी फिल्म पाहतो. अच्छा, म्हणजे भाऊसाहेब बबन चित्रपटात बबनची भूमिका करतो आणि त्यात तो एक दूधवाला आहे जो दूध सप्लाय करतो लोकांना, करेक्ट? तर असेच काही मी प्रश्न त्याला विचारते, तुला दूध पिण्याचा कंटाळा आल्यावर कधी दूध तू दुधात असं पाणी मिसळलंयस का? नाही, मला कधी कंटाळा आलाच नाही दुधाचा. मला जेवणात दोन्ही टाइम दूध लागतं, सकाळ संध्याकाळ. म्हणजे अजून लहानपणापासून मला दुधाची सवय, शेतकरी माणूस असल्यामुळे पहिल्यापासून आमच्याकडे गाया म्हशी दूध दूध तासायचं आणि अजूनही दुधाशिवाय जमत नाही. भूक लागली तरी दूध प्यायचो, आमचं जीवन नसलं घरात तरी एखादा टांगा दुधाचं मारला तर काम चालू झालं. ओके, इम्प्रेस करण्याच्या नादात कोणत्या मुलीचा कधी मार खाल्लास तू? नाही, मुलीला कधी इम्प्रेस पण नाही केला. खरं बोलायचं? नाही, खरंच आहे, खरं आहे. मुलीने कोणत्या तुला इम्प्रेस केलाय? मला माहित नाही. मुली म्हणजे कधी तुला असे आल्यात मुली? तसं प्रपोज खूप जरी नाही केले पण मी कधीच कोण राहणार नाही म्हणलं. कधी कोणाला लव्ह लेटर लिहिलंयस का? नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. ओके, भाऊसाहेबनी याची सगळी खोटी उत्तरं दिली आहेत. त्याने कधीच कोणाला इम्प्रेस नाही केलं, कधीच कोणाला लव्ह लेटर नाही दिलं, आणि तो बबनमध्ये मुलीच्याच मागे आहे आणि तू आता खोटं बोलतोस. नाही, खरंच मी नाही, मुलीला कधीच, म्हणजे मुलीचा माझा संबंधच नव्हता. म्हणजे कॉलेजपासून, प्राथमिक शाळेपासून सगळं आमच्या वर्गाच्या तुकड्याच वेगळे वेगळे असायच्या, मुले इकडं मुली इकडं असं होतं पहिल्यापासून. कॉलेजमध्ये पण, कॉलेजमध्ये जरी एकत्र असो, म्हणजे प्राथमिक शाळेत हायस्कूलला तर मुलींची आमची गाठ भेट पडतच नव्हते. आणि कॉलेजला आल्यानंतर जेव्हा मुलीला आम्ही एकत्र बसत, म्हणजे मुलांची लाईन वेगळी, मुलींची लाईन वेगळी, अशा कॉलेजला शिकलो मी. आणि मुलींनी एखादा शब्द एखाद्या मुलाबरोबर बोलला तरी काहीतरी वेगळाच अर्थ काढायचा, अशा कॉलेजला शिकलो. अच्छा, ओके. आता 23 मार्चला चित्रपट येतो आहे तर तू काय सांगशील चित्रपटाबद्दल, तू प्रेक्षकांना काय सांगशील? हे बबन त्याच्यातलं कॅरेक्टर जरी एक नाजूक, सोज्वळ, प्रांजळ असं कॅरेक्टर असलं तरी तो एकदम
असा रांगडा आणि एक ॲक्शन अशी फिल्म आहे ती. तर ती फिल्म पाहण्यासाठी तुम्ही 23 मार्चला नक्की थिएटरमध्ये जा. जेव्हा प्रेक्षक 2 तास बघतील बबन तेव्हा काय घेऊन जातील? बबन जेव्हा थिएटरमधून लोक फिल्म पाहून बाहेर पडतील तेव्हा किमान 1 वर्षभर त्यांच्या लक्षात राहील बाबा. थँक्यू सो मच भाऊसाहेब, तू खूप छान उत्तर दिली. आणि तुम्हाला जर हा इंटरव्ह्यू आवडला असेल, ही सेल्फी स्टिकची तुम्हाला जर पद्धत आवडली असेल तर आम्हाला जरूर कळवा. थँक्यू सो मच. धन्यवाद.